निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षामध्येच बसावं लागलं असतं असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय. अर्धापूरच्या पारडीमध्ये आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. 80% लोकांच्या मनामध्ये मोदी असल्याचं म्हणत त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलंय. 80-90% लोकांच्या मनात एक असेल तर मी त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन साध्य काय करणार. हा मुद्दाच होते महत्वाचा. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जरूर हा विषय मनामध्ये आला की जर 80-90% लोकांच्या मनामध्ये फक्त मोदी मोदी आणि मोदी असेल तर माझ्या मनात सुद्धा दुसरं काय असायचं कारणच होऊ शकत नाही. आणि म्हणून मी हा निर्णय माझ्या धाडसी निर्णय घेतला. नाही तर नाही घेतला असता 5 वर्ष विरोधात राहिलो असतो. सरकार तर आमचं यायचं प्रश्न दिल्ली नव्हताच. काय करायचं बस विरोधी पक्ष बोंबलत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.